one indecision also, we are going to continue with the heat treatment. Today we are going to discuss about the iron carbide phase diagram. So let's start. सर्वात अगोदर आपल्याला प्युअर आयर्न जो आहे तर त्याचा कूलिंग कर्व पाहायचा आहे. आता प्युअर आयर्न जर आपल्याला मिळवायचा असेल तर तो खनिजापासून त्याची जी ओर आहेत तर त्याच्यापासून मिळवला जातो. तर त्यासाठी काय केलं जातं, जी ओर मिळालेले त्यांना हीट दिली जाते आणि त्यातला जी आयर्न आहे तर ते वितळतं. आता ते वितळल्यानंतर जेव्हा ते थंड केलं जातं तर त्याचे जे फेजेस आहेत तर ते आपल्याला या कूलिंग कर्व मध्ये पाहिजे. आता हे जे प्युअर आयर्न आहे तर ते 1539 डिग्री सेल्सिअसला वितळतं, म्हणजे ते लिक्विड फॉर्म मध्ये. आता जेव्हा आपण ते थंड करतो तर हे लिक्विडचं कशामध्ये चेंज होतं तर तो असतो डेल्टा आयन मध्ये चेंज होतं. आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर त्याला आपण बी सी सी म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक असं म्हणतो. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक मध्ये काय असतं की जसं हा इथे क्यूब दिसत आहे तर या क्यूबच्या प्रत्येक कॉर्नरला एक एक आटम असेल आयनचा आणि तसंच याच्या सेंटरला एक आटम असेल, त्यामुळे ह्याला बॉडी सेंटर्ड क्युबिक असं म्हणलेलं आहे. आता जेव्हा हा डेल्टा आयन आहे हा जेव्हा आपण थंड करतो, आता हे 1400 डिग्री पासून काय होतं नंतर पुढचा फेज तयार होतो, त्याला आपण गॅम आयर्न असं म्हणतो. आता त्याचं स्ट्रक्चर कुठलं असतं तर ते असणार आहे एफ सी सी म्हणजे फेस सेंटर्ड क्युबिक. आता तुम्ही हा जर फेस कन्सिडर केला तर ह्या फेस वरती काय की इथे प्रत्येक कॉर्नरला एक ऍटम आहे, तसंच याच्या फेसच्या सेंटरला सुद्धा एक ऍटम असणार. असं याचे जे सहा फेस असतील त्या प्रत्येक सहा फेस वरती सेंटरला एक एक आयनचा ऍटम असेल, तर याला आपण गॅम आयर्न असं म्हणतो. आता 910 नंतर काय होतं की ह्या गॅमाचा चेंज होतो अल्फा आयर्न मध्ये. आता याचं स्ट्रक्चर जे असेल ते बी सी सी स्ट्रक्चर असणार आहे, म्हणजे बॉडी सेंटर्ड क्यूबिक असेल, परंतु त्याची प्रॉपर्टी जी आहे तर ते नॉन मॅग्नेटिक असेल. आता हे कुठपर्यंत असेल तर 768 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आता 768 नंतर फेज तोच राहणार आहे, अल्फा फेजच राहणार आहे, परंतु त्याची प्रॉपर्टी काय होईल ते मॅग्नेटिक असेल. इथे जर बघितलं तुम्ही तर ते नॉन मॅग्नेटिक आहे आणि इथे जर बघितलं तुम्ही तर हे मॅग्नेटिक आहे. तर असे एकूण चार फेज मध्ये आपण ते बघू शकतो. तसंच याच्यामध्ये सुद्धा कूलिंग रेट्स वेगवेगळे असतील, तर त्याच्यानंतर अजून काही आयनचे जे किंवा फेज आहेत तर ते तयार होतात. जसे की आता इथे आपण अल्फा आयन दाखवलेला आहे, परंतु हे अल्फा आयन सोबत इथे सिमेंटाइट सुद्धा तयार होतो, म्हणजे ऑस्टेनाइट नंतर फेराइट आणि सिमेंटाइट हे दोन फेज तयार होतात. तर हे झालं कूलिंग कर्व विषयी प्युअर आयनचे. आता आपण आयन आयन कार्बाइड डायग्राम बघूयात. ही जी दिसत आहे ही रेड कलर मध्ये, तर ही आयर्न आयन कार्बन डायग्राम आहे. याच्या एक्स ऍक्सिस वरती काय आहे तर कार्बनचं पर्सेंटेज आहे, इथे दिलेलं आहे कंपोजिशन वेट पर्सेंटेज ऑफ कार्बन दिलेलं आहे. आणि वाय ऍक्सिस वरती काय आहे तर टेम्परेचर असेल डिग्री सेल्सिअस मध्ये, म्हणजे कुठल्या टेम्परेचरला कुठला फेज असतो किंवा किती पर्सेंटेज आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. आता बघा इथे जर सुरुवात केली आपण, इथे सुरुवातीला इथं काय झालेलं आहे पॉइंट मिळालेला आहे. इथे जर तुम्ही हा बघितला तर पहिल्यांदा काय हा फेराइट आहे, तर ह्या फेराइट मध्ये सोल्युशन किती असतं कार्बनचं, किती सोल्युबल असतो कार्बन, तर तो 0.022 असं दिलेलं आहे या डायग्राम मध्ये. तर काही ठिकाणी तो 0.025 असा दिलेला आहे, तर तेही करेक्टच आहे. त्यानंतर जर पुढे बघितलं आपण, आता हे जे टेम्परेचर आहे ते 727 डिग्री सेल्सिअस आपण दाखवलेलं आहे. ह्या 727 डिग्री सेल्सिअसला काय होतं, हा जो फेराइट आहे हा ऑस्टेनाइट मध्ये ट्रान्सफॉर्म व्हायला सुरुवात होते, तर त्याच टेम्परेचरला आपण लोअर क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणतो. बघ द टेम्परेचर ऍट विच द प्लेन कार्बन स्टील स्टार्ट चेंजिंग इन टू ऑस्टेनाइट इज कॉल्ड लोअर क्रिटिकल टेम्परेचर. म्हणजे ज्या टेम्परेचरला फेराइटचं ऑस्टेनाइट मध्ये चेंज व्हायला सुरुवात होते तर त्या टेम्परेचरला आपण लोअर क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणतो. आणि हे पूर्ण होते प्रोसेस, म्हणजे फेराइटचं पूर्णपणे ऑस्टेनाइट मध्ये कन्वर्जन होतं, तर त्या टेम्परेचरला आपण अप्पर क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणतो. आता ते किती आहे, 912 डिग्री सेल्सिअस. आता काही बुक्स मध्ये हे 910 डिग्री सेल्सिअस घेतलेलं आहे आणि इथे हे 723 डिग्री सेल्सिअस, तर ते दोन्ही बरोबर आहे. वेगवेगळ्या केस स्टडीज असतात त्याच्यानुसार त्यांनी त्या बुकमध्ये रेफर केलेलं असतं. तर 727 असेल किंवा 723 डिग्री सेल्सिअस लोअर साठी बरोबर आहे, तसंच अप्पर साठी 910 डिग्री सेल्सिअस किंवा 912 डिग्री सेल्सिअस हे दोन्ही बरोबर आहे. त्याचे डेफिनेशन बघा, अप्पर क्रिटिकल टेम्परेचर द टेम्परेचर ऍट विच द स्ट्रक्चर ऑफ द स्टील कम्प्लिटली चेंजेस इन टू ऑस्टेनाइट इज कॉल्ड अप्पर क्रिटिकल टेम्परेचर. आता इथे हे सुरुवात झालं होतं
फेराइट च ऑस्टेनाइट मध्ये म्हणजे 727 डिग्री सेल्सियसला. आता याच लाइन वरती एक पॉइंट आहे त्याला आपण यूटेक्टोइड पॉइंट असे म्हणतो. तर यूटेक्टोइड आणि यूटेक्टिक असे दोन पॉइंट्स इथे आपल्याला बघायचे आहेत. आता यूटेक्टोइड पॉइंट काय असतो बघा. द यूटेक्टोइड पॉइंट इंडिकेट्स द लोकेशन ऍट व्हिच थ्री सॉलिड फेजेस कोएक्झिस्ट. आता थ्री सॉलिड असं म्हणलेलं आहे. इथं जर हा तुम्ही खालचा पोर्शन बघितला तर इथे हा फेराइट आहे. इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हे गॅमा आयन म्हणजे ऑस्टेनाइट प्लस सिमेंटाइट आहे. याला लेडीब्युरेट असंही म्हणलं जातं. आणि इथे काय आहे हा ऑस्टेनाइट आहे. इथे काय अल्फा प्लस गॅमा म्हणजे फेराइट प्लस ऑस्टेनाइट असं आहे. तर हा जो फे इथला जो पॉइंट आहे यूटेक्टोइड पॉइंट या पॉइंटला तिन्ही फेज मध्ये सॉलिड हा अवेलेबल असणार आहे. म्हणजे त्याचे थ्री सॉलिड फेजेस एक्झिस्ट असतील यूटेक्टोइड पॉइंटला. आणि तेच जर आपण इथे यूटेक्टिक पॉइंटला बघितलं म्हणजे 4.3% जिथं आहे कार्बनचं तर त्या पॉइंटला काय असेल तर इथं हे जी लिक्विड आहे ह्या लिक्विडचं दोन फेज मध्ये हे कन्वर्जन झालेलं असेल. बघ तर यूटेक्टोइड पॉइंट इंडिकेट्स द लोकेशन ऍट विच द लिक्विड ट्रान्सफॉर्म्स इन टू टू सॉलिड फेजेस. म्हणजे ह्या लिक्विडचं काय झालेलं इथं दोन सॉलिड फेजेस मध्ये कन्वर्जन झालेलं असेल. आता हे यूटेक्टिक पॉइंट किती आहे 4.3% आहे कार्बनचं जे आहे ते. आणि हा किती आहे 0.76 किंवा काही बुक्स मध्ये 0.8 असंही घेतलेलं आहे यूटेक्टिक पॉइंट साठी. त्यानंतर आता आपण स्टील विषयी बघत आहोत. स्टीलचं जे पर्सेंटेज असेल तर ते किती असणार आहे अप टू 2.14% असेल कार्बनचं स्टील मध्ये. आणि त्याच्या पुढे नंतर 2.14 टू 6.7 किंवा 6.67 असं काही बुक्स मध्ये घेतलेलं आहे. तर तिथपर्यंत जे असेल तर ते कास्ट आयन असेल. आता या स्टील मध्ये पण बघा दोन आहेत हायपर यूटेक्टॉइड आणि हायपो यूटेक्टॉइड. आता हायपर यूटेक्टॉइड म्हणजे काय असेल द अलॉय विथ कार्बन पर्सेंटेज मोर दॅन 0.8% अँड लेस दॅन 2.14% आर कॉल्ड हायपर यूटेक्टॉइड स्टील. म्हणजे हे 0.8 पासून 2.14 पर्यंत जे असेल कॉम्बिनेशन जे अलॉय तर त्याला आपण हायपर यूटेक्टॉइड स्टील म्हणतो. आणि लेस दॅन जर 0.8 असेल तर त्याला आपण हायपो यूटेक्टॉइड स्टील असं म्हणतो. द अलॉय विथ कार्बन पर्सेंटेज लेस दॅन 0.8% आर कॉल्ड हायपो यूटेक्टॉइड स्टील. आता आपल्याला ह्याच्यानंतर जे फेजेस आहेत वेगवेगळे तर ते पाहायचे आहेत. आता पहिला जर फेज इथं आपण पाहिला रूम टेम्परेचरला तर तो कुठला असतो तर तो फेराइट आहे. त्यालाच आपण अल्फा आयर्न असं म्हणतो. याच्यामध्ये कार्बनची सोल्युबिलिटी किती असते तर 0.08% पर्यंत ते कार्बन असतं. त्याचं स्ट्रक्चर काय आहे तर ते बीसीसी स्ट्रक्चर असेल म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक असं त्याला आपण म्हणलं होतं. आता मायक्रोस्ट्रक्चर खाली जर आपण बघितलं तर असं आपल्याला त्याचं स्ट्रक्चर दिसतं. त्याचे प्रॉपर्टीज काय असतं तर फेराइट हे सॉफ्ट आहे डक्टाईल आहे तसंच ते मॅग्नेटिक आहे. आता दुसरा फेज आता इथून जर फेराइटला आपण अजून हिट केलं 727 पासून काय होतं की ते ऑस्टेनाइट फॉर्म करतं म्हणजे गॅमा आयन तयार होतो. तर गॅमा आयनची सोल्युबिलिटी किती आहे कार्बनची तर ती असेल 2.14% असेल. याचं स्ट्रक्चर कुठलं असेल तर ते असेल FCC असेल. हे तुम्हाला मायक्रोस्ट्रक्चर इथे दिसत आहे. तर याच्या प्रॉपर्टीज काय असतात सो इट इज द सॉफ्ट इट हॅज द मॉडरेट स्ट्रेंथ अँड नॉन मॅग्नेटिक असं म्हणलेलं आहे. त्यानंतर पुढचं असेल सिमेंटाइट अप टू 6.67% बघा इथे दिलेलं आहे सिमेंट अप टू 6.67 किंवा 6.7% पर्यंत कार्बन असतो. आणि याचं स्ट्रक्चर कुठलं असतं तर ऑर्थोरोम्बिक स्ट्रक्चर असतं. आणि हे हार्ड अँड ब्रिटल कार्बनचं पर्सेंटेज वाढलं की त्याची हार्डनेस काय होते वाढते तसंच त्याची ब्रिटलनेस प्रॉपर्टी असते ती सुद्धा इन्क्रीज होते. त्यामुळे सिमेंटाइट हे हार्ड आणि ब्रिटल असत. नेक्स्ट असेल परलाइट परलाइट मार्टेनसाइट आणि बेनाइट. तर हे तिन्ही फेज जे आहेत तर ते ऑस्टेनाइट पासून मिळवले जातात. ते कसे मिळवले जातात आपण पाहूयात नंतर. पण त्या अगोदर त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचं स्ट्रक्चर पाहूयात. तर परलाइट मध्ये अप टू 0.78% कार्बन सोल्युबल असतो. काय काय ठिकाणी हे व्हॅल्यू 0.8 अशी सुद्धा घेतलेली आणि ह्या ग्राफ मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ती 0.76 अशी घेतलेली म्हणजे थोडीशी व्हॅरी होते. हे जे मिक्सचर आहे परलाइट काय मिक्सचर आहे फेराइट आणि सिमेंटाइटचं आणि त्याचं स्ट्रक्चर हे लॅमिनार असतं. लॅमिनार म्हणजे कसं असेल जर तुम्ही डायग्राम बघितली तर एक लेअर सिमेंटाइटची एक लेअर फेराइटची अशा त्या पद्धतीमध्ये ते लॅमिनार मध्ये स्ट्रक्चर आहे त्याचं. आता हे कसं आहे हार्ड आहे ब्रिटल आहे तसंच ते स्ट्रॉंग देखील आहे. दुसरं असेल मार्टेनसाइट. मार्टेनसाइटचं स्ट्रक्चर हे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे इथे तुम्ही पाहू शकता.
आता मार्टेनसाइट जे आहे सो इट इज द वेरी हार्ड फॉर्म ऑफ स्टील असं आपण त्याला म्हणतो म्हणजे सगळ्यात हार्डेस्ट फॉर्म ऑफ स्टील जे असेल तर ते मार्टेनसाइट आहे त्यानंतर बेनाइट इट इज अ नॉन लॅमिनार स्ट्रक्चर हे कसलं स्ट्रक्चर आहे याचं नॉन लॅमिनार आहे त्यानंतर याचे जे मेन कंपोजिशन्स आहेत तर ते असतील फेराइट आणि कार्बाइड त्याचे प्रॉपर्टीज पहा इट इज स्ट्रॉंग ड्युरेबल अँड स्टील एबल टू ऍब्सॉर्ब शॉक विदाउट ब्रेकिंग आता हे स्ट्रॉंग पण आहे ड्युरेबल आहे तसंच शॉक ऍब्सॉर्बिंग जी कॅपॅसिटी आहे त्याची तर ती चांगली आहे तर हे झालं बेनाइट विषयी आता हे परलाइट बेनाइट आणि मार्टेनसाइट हे ऑस्टेनाइट पासून मिळवले जातात आता फेराइटलाही दिली तर त्याचं कन्वर्जन कुठल्या फेज मध्ये होते ऑस्टेनाइट मध्ये तर या ऑस्टेनाइटला जर स्लोली कूल केलं तर परलाइट तयार होतं मॉडरेट कूल केलं तर बेनाइट तयार होतं आणि रॅपिड केलं तर ते मार्टेनसाइट तयार होतं तर असं ऑस्टेनाइट पासूनच हे तिन्ही फेज मिळवले जातात म्हणजे परलाइट बेनाइट आणि मार्टेनसाइट आणि अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज मग आपण ते कुलिंग रेट किंवा हिटिंग रेट हे चूज करत असतो आता नेक्स्ट आपल्याला जर पाहायचं असेल तर वेगवेगळ्या ही ट्रीटमेंट प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये कुठले फर्नेस वापरले जातात किंवा कूलिंग रेट किती असेल कुठल्या पद्धतीने ते कूल केले जाते हे आपल्याला पाहायचं आहे यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ही ट्रीटमेंट अँड इट्स प्रोसेसेस आपण पाहणार आहोत सो थँक्यू ऑल ऑफ यू